प्रेक्षको आपल्या लाडक्या बाप्पांचं ठिकठिकाणी आगमन झालेलं आहे आणि याच बाप्पाच्या पाठोपाठ गौराईंचं सुद्धा काल आगमन झालेलं आहे। आज गौराईंच्या येण्याचा दुसरा दिवस आहे। आज त्यांचं स्वागत घरघरामध्ये केलं जातं आणि आज याच पार्श्वभूमीवर News24 सह्याद्रीच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि SG कायगावकर ज्वेलर्स। तर या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आज आपल्यासोबत तुपे कुटुंबीय या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत। तर पाहूयात आपण त्यांनी त्यांच्या गौरींची सजावट कशा पद्धतीने केली आहे। आली गबर आली सोन पावली आली आली गबर आली सोन पावली आली गोरा अंगत न्यारा ढंगत साधन। तर आपल्यासोबत या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे तुपे कुटुंब आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तुम्हा सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत। धन्यवाद। आज गौराईंचं आगमन झालंय तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय, कारण की 2 वर्षापूर्वी करोनामुळं काही करता नाही आलं, आता व्यवस्थित करता येतंय, त्यामुळं आनंदच आहे। किती वर्षांपासून तुम्ही या गौराईंची पूजा करताय? हे पारंपरिक चालत आलेले आहेत आमच्या गौराईंची पूजा वगैरे। आता गौराई बसवायचं म्हटलं की खूप दिवसांची तयारी असते लोकांची, तर तुम्ही किती दिवसांपासून तयारी करताय ही? तसे 8-15 दिवस आधीच तयारीला लागतो। काही मुखवटे असतात, त्याचं डेकोरेशन असतं, म्हणजे मुखवट्यांचं चेहऱ्याचं डेकोरेशन करायचं, साफ करून ठेवायचे, साड्या वगैरे आणणे, बाकीचं फळं फराळाचं बडवणे चालूच असतं 8-15 दिवस आधी।
आणि हे सगळं केल्यानंतर आज गौराईंचं पूजन होते तर खूप छानही तुम्हाला वाटत असेल. तर मला विचारायचं आहे की ह्या गौराईंचं काही पौराणिक महत्त्व तुम्ही सांगू शकता का? आपण काकांकडे जाऊयात, ते सांगतील आपल्याला. पौराणिक महत्त्व म्हणजे गणपती पूर्वापार आपल्याकडे आहे, त्याचे परंपराच आहे घरी आणण्याची. तर काही ठिकाणी गौरी ही एक असते, काही ठिकाणी गौराई दोन बसवल्या जातात. सिंगल याच्यामध्ये ज्यावेळी एक असते गौरी, ती गणपतीची आई मानली जाते गौरी म्हणून, पार्वतीला गौरी म्हणतात. आणि जिथे दोन आहे त्याच्याबरोबर गौरीच्या बरोबर लक्ष्मी बसवली जाते, त्यामुळे गौरी आणि लक्ष्मी अशा ह्या दोघी जणी बसवल्या जातात काही ठिकाणी. आमच्याकडे दोन्ही असतात, गौरी आणि लक्ष्मी असं. तुम्ही कशा पद्धतीने ह्या गौरींच्या सजावटीसाठी मदत केली आहे गृहिणींना? गृहिणींना मदत म्हणजे साड्या घालणं हे सगळं गृहिणीच करतात. आम्ही काय सामान साड्या आणून देणं. आता जे आपण झाडं वगैरे बघताय ते कुंड्यांमध्ये 2-3 महिने आधीच लावलेलं आहे की जेणेकरून ते उगून तेवढ्या याच्यामध्ये फुलं वगैरे येईपर्यंत तेवढं झालं पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही ते करतो मदत वगैरे. बाकी मग फराळाचं बनवणे, सामान आणून देणे, डेकोरेशनचं जसं सांगतील तसं करणे. आज दुसरा दिवस आहे पूजनाचा, तर आज त्यांच्या फराळाचं किंवा नैवेद्यामध्ये तुम्ही काय वेगळं काही असं बनवले का? नाही, आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि बसतील त्या दिवशी आम्ही भाजी चपाती, भाजी भाकरी किंवा मग पराठे वगैरे करतो. अच्छा, हे पदार्थ दरवर्षी बदलतात की म्हणजे तुम्ही काही ॲडिशन करता त्याच्यात की असंच पौराणिक पद्धतीनेच चालू असतं? पौराणिक पद्धतीनेच चालू असतं आमचं. ठीक आहे, आता आजींना विचारूयात आपण. आजी, तुमच्या काळामध्ये गौराईंचं कशा पद्धतीने आगमन व्हायचं? काही फरक नाही काय जाणत, उलट आम्हाला पण आनंद आहे ना, ती काहीतरी नवीन करते म्हणून ना आम्हालाही काही नाही वाटत जास्त की करते हे चांगलंच करणार ती. तुमच्या मुलांनी कशा पद्धतीने मदत केली तुम्हाला या गौरी सजवण्यासाठी? मुलांची मदत म्हणजे फुलं बाबांना मी काढतो फुलं आणून देतात, हार व्हायला मदत करतात, हे चालूच असतं. काही छोट्या मोठ्या गोष्टी हातात देणे पटकन. आता आपल्यासोबत तुपे कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार आजोबा. तर तुम्ही कशा पद्धतीने या गौरींच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता? तुम्हाला काय आवडतं या सगळ्यामधलं? नैसर्गिक जग हे आहे ते जास्त आवडतं, कारण मला निसर्गाची जास्त आवड आहे. बाहेर तुम्ही बघितलं असेल संपूर्ण मंडप हा ना जाईचा, जुई आणि मोगरा याचा बनवलेला आहे आणि हे संपूर्ण वर चढवलेलं आहे. आम्हाला लागणारी फुलं आम्ही विकत आणत नाही, आम्ही सगळे इथं घरामध्ये फुलं आमची तर हे होतात. वरती सगळ्या टेरेसवरती कुंडी आहेत, परत जाईचा वेल वर चढवलेला आहे, कुंजाचा वेळ वर चढवलेला आहे आणि संपूर्ण मंडप हा जाई कुंजाचा आहे. त्यामुळे फुलांची आम्हाला कधीच कमतरता पडत नाही, रोजच्या देवपूजेला सुद्धा आम्ही घरगुतीच फुलं असतात आमची. अच्छा, म्हणजे या गौरी गणपती सजावट स्पर्धेसाठी सुद्धा तुम्ही तीच घरगुतीच फुले वापरलेली आहेत? सर्व घरगुती काही नाही आहे, सगळं घरगुतीच आहे आमचं. याची मे महिन्यापासूनच तयारी असते आमची, फुलं लावणं, झाडं बनवणं सगळं मे महिन्यापासूनच चालू करायचं की ह्या टायमापर्यंत फुलं आली पाहिजेत, त्याला त्या अगोदरच करायचं. म्हणजे तुम्ही आधीपासूनच तयारीला लागता? आम्ही प्लास्टिकच्या फुलांचा वापर खूप कमी केलेला आहे, तुम्ही पाहू शकता सगळं म्हणजे नॅचरलच आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुम्ही सगळं इको फ्रेंडली बनवता. तर गणपती सुद्धा मातीचाच असतो, शाडो मातीचा. आम्ही अजून म्हणजे वंश परंपरागत कधीच आम्ही अजून शाडूचा मातीचा वापरलेला नाही. पूर्वी सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापरलेला नाही आम्ही. साधे मातीचे पूर्वी बनवत होतो, त्यानंतर आता शाडूच्या मातीचेच गणपती असतात. आता काही ठिकाणी गौरींना पार्वती म्हटलं जातं, तर काही ठिकाणी या गणपतीच्या बहिणी आहेत असं म्हटलं जातं, तर नेमकं तुमचं काय मानणं आहे याबद्दल? गौरीच्या बहिणी नाही म्हणजे गणपतीच्या बहिणी नाही म्हटलं जातं, गौरी हे पार्वतीला म्हटले गेलेलं आहे आणि लक्ष्मी हे विष्णूच्या पत्नीचं नाव आहे, त्यामुळे बोलतानाच गौरी आणि लक्ष्मी असं दोन्ही बोललं जातं. तर तसं बघायला गेलं तर शास्त्रानुसार ते गौरी म्हणजे पार्वती म्हणजे गणपतीची आई आणि लक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी. आता गौरींचं आगमन झालेलं आहे, तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे, तर आता एवढे सगळ्या खूप दिवसांची तयारी याला लागते, तर उद्या या गौरींचं विसर्जन होईल, तर ती भावना नेमकी कशी असते? तेव्हा मला फार वाईट वाटतं, म्हणजे एकदम सगळं घरात सगळं खाली खाली होतं. इतकं 5 दिवस खूप आनंदात जातात, सगळ्या आरत्या वगैरे त्याच्या वेळ ठरलेली असते आरतीचं सगळं, मग त्या दिवशी खूप मोकळं वाटतं घरात. म्हणजे थोडक्यात एक कुणीतरी आपल्या घरातून मेंबर गेल्याची भावना असते. तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत,
तर सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं किंवा कुठलेही महाराष्ट्रीयन कार्यक्रम म्हटलं की आपण एखादा उखाणं घ्यायला लावतो स्त्रियांना, तर तुम्ही एखादं उखाणं घ्या. भैरवी आणि रुद्रचे पप्पा आहेत मोठे हौशी. दर्शन रावांचं नाव घेते खास गौरी गणपतीच्या दिवशी. अरे वा, खूप छान नाव घेतलेले. आजी तुम्ही तर अशा पद्धतीने आपण तुपे कुटुंबियांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी खूप सुंदर अशी सजावट त्यांच्या गौरींची केलेली आहे. तर मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एस जी कायगावकर ज्वेलर्स प्रायोजित आणि News24 सह्याद्री आयोजित या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण त्यांना एक भेटवस्तू देणार आहोत. आली गोबर आली सोन पावली आली. आता आपल्यासोबत तुपे कुटुंबीय सहभागी झालेले होते. त्यांच्या गौरींची आरास आपण पाहिलेली आहे. अशा अनेक गौरींची आरास आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. तुर्तास या कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.